सुवर्णदुर्ग हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली गावातील हर्णे बंदराजवळ आहे. या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1400 फूट इतकी असून हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्याभोवती एक भक्कम तटबंदी आहे. सुवर्णदुर्ग हा किल्ला समुद्राच्या पाण्याने वेढलेला असल्यामुळे या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला बोटीचा वापर करावा लागतो. सुवर्णदुर्ग हा किल्ला 4.5 ते 5 एकरच्या क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला किल्ला आहे. या किल्ल्यावर एकूण 24 बुरुज आहेत आणि या प्रत्येक बुरुजाची उंची 30 फूट आहे. तर मंडळी, आता आपण आहोत सुवर्णदुर्गावर. इथे मागे आपल्याला सुवर्णदुर्ग दिसतोय, त्याची तटबंदी दिसते आणि इथे आपली ही मागे बोट दिसते. तर चला, इकडनं सरळ रस्ता आहे, आता वरती जाऊया. तर मंडळी, आता आपण येऊन पोहोचलोय सुवर्णदुर्गाच्या महादरवाजाजवळ आणि इथून हा जो रस्ता सरळ येतोय हा वरती जातोय आणि हा जो दरवाजा आहे तो गोमुख बांधणीचा दरवाजा आहे. या किल्ल्याचे सर्वात जवळचे गाव म्हणजे दापोली. कोकणातील समुद्री किल्ल्यांचे रक्षण करणारे कान्होजी आंग्रे आणि आंग्रे कुटुंब हे सगळ्यांना माहीत आहे, कारण हे मराठा साम्राज्याचे पहिले समुद्री सर्कल म्हणून ओळखले जायचे आणि हे समुद्राचे राजेच होते. त्याचबरोबर कान्होजी आंग्रे आणि त्यांची पुढील पिढी देखील समुद्री किल्ल्यांचे रक्षण करत होती. पूर्वीच्या काळी आंग्रे कुटुंबाकडे समुद्र किनाऱ्यावरील जास्तीत जास्त किल्ले त्यांच्याकडेच होते आणि मधील एक म्हणजेच सुवर्णदुर्ग किल्ला देखील आंग्रे कुटुंबाच्या वर्चस्वाखाली होता. प्राचीन काळी हर्णे बंदराच्या रक्षणासाठी समुद्र किनारपट्टीवर काही किल्ले बांधण्यात आले, त्यामधील एक सुवर्णदुर्ग. ज्यावेळी मोगल सरदार सिद्दी कासिम याने इसवी सन 1688 मध्ये सुवर्णदुर्ग या किल्ल्याला वेढा घातला होता, त्यावेळी अचलोजी मोहिते हा या किल्ल्याचा किल्लेदार होता आणि तो मोगलांना मिळालेला होता. अचलोजी मोहिते हा मोगलांना फितूर झाला आहे हे कान्होजी आंग्रे यांना समजताच त्यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर इतर सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन अचलोजी मोहिते यांना जेरबंद केले आणि मोगलांवर हल्ला केला, पण तो हल्ला वाया गेला आणि कान्होजी आणि त्यांच्या सैनिकांना मोगलांनी कैद केले. पण कान्होजी मोठे धैर्याचे असल्यामुळे त्यांनी कैदेतून कशीबशी सुटका करून ते समुद्रातून पोहत सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आले. त्यांचे जे धाडस पाहून मराठ्यांच्या इतर सैनिकांच्या मध्ये देखील लढण्यासाठी उत्साह आला आणि त्यानंतर सैनिकांनी हा किल्ला पावसाळ्यापर्यंत लढवला. सिद्दी कासिमने हार मानली आणि वेढा हटवला आणि या सर्व लढाईमध्ये धैर्याने सामोरे जाणाऱ्या केवळ 20 वर्ष वय असणाऱ्या कान्होजी यांना या किल्ल्याचे किल्लेदार पद मिळाले आणि त्यांची कारकीर्द देखील याच किल्ल्यापासून सुरू झाली. आपल्याला जर सुवर्णदुर्ग हा किल्ला पाहण्यासाठी जायचे असेल तर पुणे मुंबई मुख्य शहरातून बसने गोवा महामार्गावरील खेड या फाट्याजवळ उतरून तेथून स्थानिक बस पकडून दापोलीला यावे आणि दापोलीमधून आपण बस किंवा टॅक्सी पकडून हर्णे बंदरावर जाऊ शकतो. हर्णे बंदरावर आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी भेटतील. हर्णे बंदरावरून सुवर्णदुर्ग किल्ल्यावर बोटीतून जाण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात. जर मंडळी, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.